नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाइव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदील, सुमारे 6000 पदे भरणार। जातीनिहाय आरक्षणाला कालमर्यादा असावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार, संभाजीराजे छत्रपतींचा इशारा। भाजपला टीम नरेंद्र, टीम देवेंद्र मान्य नाही, आमच्या संस्कृतीला मीपणा अमान्य, पंकजा मुंडे। पुण्यात आता एकाच तिकिटावर मेट्रो आणि बसने प्रवास करता येणार, फडणवीस। भाजपचं कौतुक, त्यांच्या पक्षातील नेते सोडून त्यांनी आमच्या पक्षातील लोकांना संधी दिली, जयंत पाटील। बांगलादेशात 6 मजली कारखान्यात लागली आग, 52 जणांचा मृत्यू। देशभरात 1500 पेक्षा जास्त ऑक्सिजन प्लांट्स उभारले जात आहेत, 4 लाख ऑक्सिजन बेडला मिळणार आधार, पंतप्रधान मोदी। जोपर्यंत आज्ञा असेल तोपर्यंत विरोधात बसणार, देवेंद्र फडणवीस। आणि बीड जिल्ह्यामध्ये आज 152 जणांना कोरोनाची बाधा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही, त्यांना डावलल्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होत्या। आता या सर्व चर्चांवर पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे। पंकजा मुंडे म्हणाल्या की मी पक्षावर नाराज नाही, सर्व नव्या मंत्र्यांचे आता तुमच्या समोर अभिनंदन करते। प्रीतम मुंडे 2 वेळा सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले आहेत, त्या उच्च शिक्षित आणि सक्षम आहेत, मात्र कदाचित नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने जास्त फायदा होईल असे पक्षाला वाटले असेल, म्हणून त्यांनी नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली। पक्षाने घेतलेल्या निर्णय एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्हाला मान्य असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यानंतर आता बीड जिल्हा भाजपातील अस्वस्थतेला तोंड फुटले आहे। पक्षाने मुंडेवर अन्याय केल्याचे सांगत बीड जिल्हा भाजपचे सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। बीड जिल्हा भाजपात 2 दिवसापासून प्रचंड अस्वस्थता आहे। मुंडे समर्थक आपली नाराजी समाज माध्यमातून व्यक्त करीत आहेत, आता ही अस्वस्थता राजीनाम्यापर्यंत पोहोचली आहे। बीड जिल्ह्यातील मुंडेंचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे दिला आहे। जिल्ह्यातील इतर अनेक पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची माहिती आहे। झुंजार नेता चॅनल साठी दीपक जाधव, बीड। केंद्रीय मंत्रिमंडळाचा 7 तारखेला विस्तार झाला, त्यामध्ये प्रीतम गोपीनाथरावजी मुंडे यांचा समावेश होईल असं आम्हाला आणि तमाम बीड जिल्ह्यातल्या 18 पगड जाती जमातीच्या जनतेला वाटत होतं। परंतु ऐन वेळेस प्रीतम गोपीनाथ मुंडे यांचं नाव काटलं गेलं आणि त्यामुळे मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदाचा आणि पक्षाच्या सक्रिय सभासदत्व पदाचा राजीनामा देत आहे। एका महिलेच्या चेहऱ्यावर तिच्या दिरानं ऍसिड फेकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या घटनेत महिलेचा चेहरा जळाला असून तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे। प्रबुद्ध कांबळे असं आरोपीचं नाव आहे। प्राप्त झालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही विधवा आहे आणि कुटुंब चालवण्यासाठी ती नोकरी शोधत होती। त्यावेळी तिला तिच्या शेजारी राहणाऱ्या सोनाराने तिला आपल्या दुकानात नोकरी दिली। हे महिलेचा धीर असलेल्या प्रबुद्धला आवडलं नाही, त्याने रागात दुकानात जात त्या महिलेच्या चेहऱ्यावर ऍसिड हल्ला केला। यावेळी दुकानाचा मालक तिथं उपस्थित होता, या हल्ल्यात त्याचाही हात आणि चेहरा भाजला आहे। घटनेनंतर दोघांनाही जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं, दोघांवर तिथं उपचार सुरू असून महिलेची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे। मुंबईमधील घाटकोपर येथील परशीवाडी परिसरात मुनीर बशीर घासवाला चाळीमध्ये ही खळबळजनक घटना घडली। या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रबुद्ध कांबळेला अटक करण्यात आली आहे। गेली अनेक वर्षानुवर्षे शासकीय जमीन कसत आल्यानंतर आता सध्या प्रशासनाकडून गायरान जमिनी परत घेण्यात येत असल्याने केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत। गायरान जमिनी पुन्हा ताब्यात द्या या मागणीसाठी तब्बल 13 शेतकऱ्यांनी सामूहिकपणे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र
पोलिसांनी तात्काळ धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला। पोलिसांनी सर्वच शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे। झुंजार नेता चॅनलसाठी दीपक जाधव बीड। किल्ले धारूर शहरातील गायकवाड गल्लीत घरमालक गावाला गेल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी घरातील कपाट फोडून चांदीच्या वस्तू व नगदी रोकड असा अंदाजे 25,000 रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना शुक्रवारी सकाळी लक्षात आली। घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त केले। सदरील प्रकार सकाळी शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्यावर माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड यांनी पोलिसांना कल्पना दिली। यावेळी पोलिसांनी परिस्थितीची पाहणी केली। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार 25,000 पेक्षा जास्त रकमेचे साहित्य चोरीस गेल्याचा अंदाज आहे। ही घटना भरवस्तीत घडल्याने नागरिकात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। झुंजार नेता चॅनलसाठी महादेव देशमुख किल्ले धारूर। सुरडी थोट शिवारात 7 जुलै रोजी चांगला पाऊस झाला। शेतकरी सुखावला, पिकांना जीवदान मिळाले तर नदीला पूर देखील आला होता। त्यामुळे 1-2 तास वाहतूक खोळंबली होती। खूप वर्षापासून नदीवरील पूल करावा म्हणून शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा अधिकारी दखल घेत नाहीत। राज्य रस्ता 55 आहे। आताच डांबरी रस्त्याचे काम झाले परंतु पुलाचे काम मंजूर केले नाही। अधिकाऱ्यांना विचारणा केली तर लवकर मंजुरी येईल असे सांगतात। नेहमी नदीला पूर येतो व 15 ते 20 गावाचा संपर्क तुटतो। लवकरात लवकर नदीवरील पुलाचे काम सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। कोरोना महामारीमुळे टॅक्सी चालक आणि मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने राज्य सरकारने टॅक्सी चालक आणि मालक यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी टॅक्सी चालक मालक संघटनेने केली आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारांनी पेट्रोल डिझेलवरील आपापले कर थोडे थोडे कमी करून आम्हाला दिलासा द्यावा। तसेच सध्या आम्हाला उदरनिर्वाह करणे कठीण असल्यामुळे राज्य सरकारने आम्हाला गवंडी कामगारांप्रमाणे तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दैनिक झुंजार नेता चॅनलशी बोलताना व्यक्त केली। तर शासनाने आमची मागणी गांभीर्याने न घेतल्यास संपूर्ण देशभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी चालक मालक संघटनेचे जालिंदर पाखरे, मोहन वाघमारे आदि उपस्थित होते। सर्व ड्रायव्हर बंधू लॉकडाऊन मध्ये उपासमारीमुळे बरेच परेशान होते आणि आमच्या बऱ्याचशा 70% गाड्यांना हप्ते आहेत। फायनान्स वाल्याने आम्हाला आमच्या ड्रायव्हर बंधूंना सगळ्यांना बेजार केलेला। इथे सध्या काम करतोय याच्यावर फार उपासमारीची वेळ आलेली आहे। जसं गवंडी कामगार करणाऱ्याला मानधन देत आहेत तसं चालक मालक संघटनेचे जे ड्रायव्हर आहेत त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्याच्या माध्यमातून आम्हाला थोडंफार मानधन भेटलं तर आमची जी काही सध्याची बिकट परिस्थिती आहे त्याच्यावर आम्हाला थोडीफार मात करतात। सर्व ड्रायव्हर बांधवांचे घर हे फक्त गाड्यावर चालते हे शासनाने लक्षात ठेवावे। तरी कोरोनाच्या काळामध्ये या ड्रायव्हर बांधवांनी सर्व महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कोविड योद्ध्यांना त्यांच्या जाग्यापासून दवाखान्यापर्यंत नेण्याचं काम केलेलं आहे। आम्ही या ठिकाणाहून असा सरकारला इशारा देतो, लवकरात डिझेल आणि पेट्रोल जर कमी नाही झालं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये चक्काजाम आंदोलन केले जाईल। नानासाहेब बाबासाहेब दोंड या 35 वर्षीय शेतकऱ्याने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील सावळेश्वर येथे 7 जुलै रोजी घडली। या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। या घटनेची माहिती मिळताच विसुप ओडगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहीफळे, जमादार राहुल भोसले, पोलीस नाईक पांडुरंग वाले यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला। मयत शेतकऱ्याचे भाऊ श्यामसुंदर बाबासाहेब दोंड यांनी दिलेल्या माहितीवरून विसुप ओडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पोलीस नाईक परमेश्वर शिंदे हे पुढील तपास करत आहेत। आणि आता पाहूया बीड जिल्ह्यातील कोरोनाची झटपट आकडेवारी। आज 9 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये जिल्ह्यातील 3,883 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या। त्यात 152 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3,731 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे। बाधितांमध्ये अंबाजोगाईत 2, आष्टी 41, बीड 27, धारूर 6, गेवराई 10, केज 14, माजलगाव 7, परळी 2, पाटोदा 21, शिरूर 15 आणि वडवणीत 7 असे रुग्ण आढळून आले आहेत। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटूया काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।